नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत करतो मी तुम्हाला साठीच्या आपल्या नववीच्या पहिल्या मध्ये जी इंग्लिशची आहे चला तर सुरुवात करूया फर्स्ट ऍक्टिव्हिटी कम्युनिकेट्स वन्स फिलिंग इमोशन ऍप्रोप्रिएटली इन फोर ऑर फाईव्ह लाईन्स आता तुम्हाला ह्या ठिकाणी हॅपीनेस असेल जॉयनेस असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे तर आता पहिलं काय बघा पहिला पॉईंट बघा लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट टू अनेबल स्टुडंट्स टू कम्युनिकेट फीलिंग्स ऑफ हॅपीनेस आनंदाच्या ज्या भावना असतात आपल्या तर त्याच्याशी आपल्याला काय करायचंय कम्युनिकेट करायचं म्हणजे त्याच्याशी आपल्याला बोलायचं आहे की एक्झॅक्टली आपण काय एक्सपिरियन्स करतो आता तुमच्यासोबत तुमचे पॅरेंट्स असतील नसतील तर त्यांना बोलवून घ्या म्हणजे आपण सर्व मिळून ही ऍक्टिव्हिटी बघूया काय बघा इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फेलिसिटर्स फेलिसिटस म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी तुमच्या घरात असलेले तुमचे मोठे भाऊ बहीण जे तुम्हाला मदत करू शकतील ह्यासाठी टीचर्स तुम्ही ओळखतात आता इन्स्ट्रक्शन्स आहे यांच्यासाठी ट्राय टू फील इमोशन ऑफ स्टुडंट्स अँड गिव्ह एक्सपोजर टू देम आता तुमच्यासोबत तुमच्या आई वडील असेल तर त्यांना मी सूचना देतो की तुमच्या मुलाचे जे एक्सप्रेशन्स असतील आनंदाचे ते एक्सप्रेशन्स जे आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा ट्राय टू फील तुम्ही अनुभवा आणि त्यांना एक्सपोजर द्या म्हणजे त्यांना व्यक्त होऊ द्या सेकंड ए ऑब्झर्व फेशियल एक्सप्रेशन ऑफ जॉय अँड हॅपिनेस तुमचं जे पाल्य आहे मुलगा असेल मुलगी असेल तर तो आनंदाच्या भरामध्ये त्याच्या फेशियल एक्सप्रेशन कसे असतात त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतात हे तुम्हाला जाणून घ्यायचे नंतर थर्ड पॉइंट आहे सुपरवाईज देअर सुपर कंट्रोल ऑन जॉय सो ॲज डू नॉट टू लूज देअर टेम्पर आता बघा आनंदाच्या भरामध्ये त्यांचं तुम्ही एक सुपरवाईज करा की काय त्यांचे त्यांचे जे सुपर कंट्रोल्स असतात म्हणजे बऱ्याच वेळेस आपण खूप आनंदी असतो पण एकदम लहान मुलासारखं हसत नाही किंवा वेडंवाकडं होऊन बसत नाही तर त्या एक्सप्रेशन्सला सुद्धा बघा तुम्ही की ते कंट्रोल तर लूज नाही करून देत किंवा एकदम तर हसत नाहीये तर ह्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करायच्या हे पॅरेंट्सला मी सांगतोय ऑब्झर्व देअर बॉडी लँग्वेज अँड टोन ऑफ वॉइस आनंदाच्या वरामध्ये आपला टोन जरा वेगळा असतो किंवा आपली बॉडी लँग्वेज वेगळी असं आपण आनंदी दिसतो आपल्या शरीराकडे पाहिल्यावर आपल्याला जाणवतं आणि आपण बोलतो तेव्हा त्याचा तर ही आनंद असतो मग हे तुम्हाला ऑब्झर्व करायचंय कळतंय नंतर आता इन्स्ट्रक्शन्स आहे स्टुडंटसाठी पालकांनी या इन्स्ट्रक्शन्स त्यांच्या मुलांना किंवा मुलींना सांगायच्या इथे बघा काय इन्स्ट्रक्शन्स आहे एक्सप्रेस युअर फिलिंग अँड इमोशन ऑफ जॉय हॅपीनेस अँड ग्लॅडनेस म्हणजेच आनंद तुमचा हे आनंद जो आहे तो तुम्ही एक्सप्रेस करा मुलांना पण कळत असेल ना त्यांचा आनंद काय असतो मग तुम्ही तो आनंद तुम्ही पहिले एक्सप्रेस करा आणि पॅरेंट्सला मी सांगतो की त्या त्यांचा जो आनंद आहे तुम्ही ऑब्झर्व करा म्हणजे तुम्हाला समजेल ट्राय टू रिवेल सिक्रेट ऑफ युअर हॅपीनेस तुमच्या हॅपीनेसचं सिक्रेट काय हे पण तुम्ही सांगा प्रत्येकाचं काहीतरी सिक्रेट असतं ना पण तुमच्या आनंदाचं काय सिक्रेट आहे हे तुम्ही एक्सप्रेस करा किंवा शेअर करा कदाचित आम्ही जोक सांगून तुम्हाला ते तुमचा हॅपीनेस वाढवू शकतो ओके नेक्स्ट एन्जॉय युअर लिबर्टी ऑफ हॅपीनेस जॉय अँड एंटेनमेंट तुमचा जो आनंद आहे त्या आनंदाला तुम्ही एन्जॉय करा त्याचा आनंद तुम्ही उपभोगा हो अंडरस्टूड आता लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये बघा आपण हॅपीनेस कशातनं भेटतो तुम्ही सिरियल बघत असाल तर त्या मधल्या कॅरेक्टरने एखादं चांगलं काम केलं तुम्हाला आनंद होईल किंवा विलनला मारलं गेलं तुम्हाला आनंद होईल किंवा तुम्ही एखादी मॅच बघताय क्रिकेटची आणि क्रिकेटच्या मॅचमध्ये तुमचा आवडता जो प्लेअर आहे तो खूप छान खेळतोय तुम्ही आनंदी राहाल आणि अचानक तो आवड झाला तर तुम्ही सॅड होता पण तो चांगला खेळतोय तर तुम्ही आनंदी राहाल इट्स जॉय तुम्ही बाहेर चालले वडील म्हंटले चला आज आपण सगळे बाहेर फिरायला जाऊया मस्तपैकी आता सिच्युएशन तशी नाहीये पण समजा वडील म्हंटले तुम्हाला आनंद होईल तुम्हाला आवडत्या ठिकाणी घेऊन गेले तुम्हाला नवीन कपडे घेऊन गेले ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्यावेळेस तुम्ही तुमचा जो आनंद आहे तो तु, तुम्ही एक्सप्रेस करता म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आनंदी होता समजते आता लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये बघा हुर्रा वी हॅव वन द मॅच आम्ही मॅच जिंकलो अंडरस्टूड एक्सप्रेशन ऑफ हॅपीनेस वाव वॉट अ प्लेझेंट सरप्राईज इथं प्रेझेंट आलेलं आहे इथं प्लेझेंट पाहिजे होतं वाव व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज म्हणजे आपण एकदम सरप्राईज झालो आई वडिलांनी आपल्याला काही सरप्राईज दिलं असेल किंवा भाऊ असेल बहीण असेल कोणी रिलेटिव्ह असतील यांनी सरप्राईज आपण म्हणू वाव wow, वॉट अ प्लेझेंट सरप्राईज या ठिकाणी तुम्ही परत आनंदी झाला हॅपीनेस अंडरस्टूड यासारखे तुम्ही अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन्स तुम्ही समोर आणू शकता सम कळत आहे तुम्हाला नंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा सॉल्ड ऍक्टिव्हिटी डेमो द फॅलिसिटी विल इन्स्ट्रक्ट द स्टुडंट टू कम्युनिकेट विथ यअर फिलिंग अँड इमोशन्स ऑफ हॅपीनेस इंडिव्हिज्युअल ऑर इन अ ग्रुप आता ग्रुप करणं आपल्याला इथे पॉसिबल नाही पण तुम्ही घरी करू शकता हे ग्रुप मग ग्रुप कसे तयार करणार तुमचे पॅरेंट्स आहे त्यांना सगळ्यांना बोलवा आणि पॅरेंट्सने काय करा तर त्यांना त्यांच्या इमोशन्स बद्दल हॅपीनेसची जी इमोशन आहे आनंदाची त्या इमोशन्स बद्दल विचार करायला लावा इनडायरेक्टली किंवा कोण जाणे त्यांना आनंदी वाटायला लागेल अचानक अरे हा मी आनंदी आहे तर त्यांना आनंदी वाटायला लागेल ओके गे? आता प्रॅक्टिस करायची आपल्याला याच्यासाठी तो बघा प्रॅक्टिससाठी वॉट डिफरंट फिलिंग्स अँड इमोशन डिड यू एक्सपिरियन्स आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला तो वेगवेगळ्या इमोशन्स असतात आपले वेगवेगळ्या फिलिंग्स असतात बरोबर व्हॉट डिफरंट फिलिंग्स अँड इमोशन्स वी एक्सपिरियन्स वेगवेगळ्या फीलिंग्स कोणत्या असतो तर आपण म्हणू शकतो की मी म्हणेल की सॅडनेस आहे ओके मी शॉर्टकटमध्ये लिहितो सॅडनेस आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की, की हॅपीनेस तर याच्यात आपण ऑलरेडी मेन्शन केलेलीच आहे नंतर अजून तुम्ही म्हणू शकता की सॉरो सॉरो म्हणजे तो पण दुःखीच असतो किंवा तुम्ही म्हणता ना हुश आपण हरलो मॅच बॉ थोडं दुःखी झालो आपण किंवा तुम्ही जॉयफुल म्हणू शकता म्हणजेच आनंदी जॉयनेस ह्या पण आपल्या इमोशन्स झाल्या व्हॉट डिफरंट फिलिंग्स अँड इमोशन डिड यू एक्सपिरियन्स ह्या आपण एक्सपिरियन्स करतो सॅडनेस आपण एक्सपिरियन्स करतो दुःख आपण एक्सपिरियन्स करतो दुःखी असो तर आपण म्हणजे सॅडनेस म्हणजे दुःखी असो तेव्हा आपल्याला एक वाईट फिलिंग असते आपल्याला बरोबर नाही वाटत तर या फिलिंग्स आपण एन्जॉय करतो किंवा एन्जॉय करतो म्हणजे आपण एक्सपिरियन्स करतो असं मला इथे म्हणायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन मी का बघा व्हॉट वर द वर्ड्स ऑफ इमोशन आता इमोशनसाठी तुम्ही काय काय वर्ड्स यूज करू शकता इमोशन्स कोणते कोणते तर वेगवेगळ्या प्रकारचे इनो you इमोशन know, जसं आपल्याला हॅपीनेस तर आहेच सॅडनेस आहे सॉरो आहे जॉय आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे काय झाले इमोशन्स झाले तर त्या इमोशनसाठी आपण हे वेगवेगळे शब्द वापरू शकतो कळतंय थर्ड बघा क्वेश्चन व्हॉट अदर वर्ड्स ऑफ जॉयफुल फिलिंग्स डू यू नो जॉयफुल साठी वेगवेगळे फक्त आनंदासाठी तुम्ही कोणते कोणते म्हणाल मग मी पहिले म्हणेल की हॅप्पीनेस जॉयफुल त्यांनी दिलेलाच आहे आपल्याला मी काही वर्ड्स पण काढून ठेवलेले होते आपल्यासाठी जसं की ब्लिस आपण म्हणतो त्याच्यासाठी नंतर ग्लॅडनेस म्हणतो आपण नंतर डिलाईट आपण म्हणू शकतो की मी खूप आनंदी आहे डिलाइट गुड स्पिरिट आपण त्याला म्हणू शकतो की हे पण काही असे शब्द आहे की ते आपण जॉयफुल साठी आपण म्हणू शकतो जसं डिलाईट मी सांगितलं डिलाइट सांग हा एक शब्द आहे तुमच्यासाठी नवीन असेल किंवा ब्लिस हा एक शब्द आहे हा कदाचित नवीन असेल हे आपण वापरू शकतो कशासाठी व्हॉट अदर वर्ड्स जॉयफुल फिलिंग टू डू यू नो ह्याच्यासाठी याच्या व्यतिरिक्त नंतर फोर्थ आहे वाय डीड यू एन्जॉय सच फिलिंग ह्या एन्जॉय ह्या फिलिंग्स आपण काय एन्जॉय करतो या ज्या फिलिंग्स आहे हा आपण काय एन्जॉय करतो तर ह्या आपल्या समोर ह्या गोष्टी घडत असतील होत असतील तर त्याच्यामुळे आपण ह्या फिलिंग्स काय करत असतो एन्जॉय करत असतो बिकॉज थिंग्स हॅपन इन फ्रंट अस ड्यू टू देम वी एन्जॉय दिस फिलिंग्स आपण म्हणू शकतो की थिंग्स हॅपन इन फ्रंट अस त्यांच्यामुळे आम्ही ह्या फिलिंग्स एन्जॉय करू शकतो व्हॉट लेसन डू यू लर्न फ्रॉम सच इमोशन्स आता इमोशन्स इमोशन तुम्ही काय लेसन घेता दोन आपण इमोशन्स असे मेजर घेऊ की आमचे दोन इमोशन्स मेजर आहे जसं काही एक म्हणू की सॅडनेस आणि एक म्हणू की हॅपीनेस ओके सॅडनेसमुळे आपल्याला काय होतं आपल्याला बरोबर वाटत नाही की आपल्याला काही वेळेस सॅडनेस मुळे आपण डोकं दुखी पोट पोड दुखी होईल नोशा येईल मळमळ यासारखं येईल ह्या गोष्टीच्या फिलिंग्स असतात आणि हॅपीनेस मुळे कोणता फ्रेश वाटतं आपल्याला आनंद वाटतो या हॅपीनेसच्या फिलिंग्स अंडरस्टूड माझ्या मते आ, हे क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील कदाचित ओके आता आपण पुढचा पार्ट बघूया थोडासा एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी किंवा पॅरेल ऍक्टिव्हिटी आपण त्याला म्हणू किंवा रिएन्फोर्समेंट याच्यासाठी ही बघा फॅलिसिटर विल students स्टुडंट्स टू मेक अ of ऑफ least टेन वर्ड्स ऑफ जॉयफुल इमोशन्स आता या ठिकाणी आपण काही इमोशन्स मी तुम्हाला अगोदर सांगितलेले म्हणजे uh, joyful, जॉयफुल ब्लीज डिलाईट यासारखे वर्ड्स मी तुम्हाला सांगितले होते ओके तुम्हाला ह्याची लिस्ट पाठवायची दहा words दहा happiness हॅपीनेसच्या रिलेटेड आपण ते words इथे वापरणार आहोत try टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स अँड then कम्युनिकेट अँड स्पीक इन फ्रंट ऑफ द क्लास तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तर तुमच्या क्लासशी या संदर्भात बोलायचं आहे आणि या हे जे हॅपीनेस जॉयफुल डिलाईट यांच्यापासून तुम्ही दहा व सेंटेन्स बनवा प्रत्येक वर्डपासून तुम्ही दहा सेंटेन्स बनवा म्हणजे तुमची सेंटेन्स कन्स्ट्रक्शन सुद्धा होऊ शकते आता जर एखादा विद्यार्थी असा असेल की मला नाही बनवता हो तर तुम्ही ऑनलाईन सर्च करा आणि त्यामधनं बघून तरी लीस्ट तुम्ही ते सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करा आणि ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला खाली टाका वाटलं तर ओके नाव पॅरेल ऍक्टिव्हिटी बघा त्याला एक दिलेली आहे एक सिच्युएशन तुमच्या समोर मांडलेली त्यांनी बघा ओ हाय फ्रेंड्स टुडे आय वेंट वॉन्ट टू टेल यू सम गुड न्यूज अरे मित्रांनो मला आज तुम्हाला एक छानशी बातमी द्यायची लिसन द वर्क विच वॉज पेंडिंग फॉर सो मेनी इयर्स इन अ एरिया इज कम्प्लिटेड नाव आमच्या एरियामधलं जे काम खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून पेंडिंग पडलेलं होतं म्हणजे झालेलं नव्हतं ते कम्प्लीट झालं अँड व्हेरी सून वी विल सी अ ह्यूज अँड ब्युटिफुल गार्डन हियर आणि लवकरच आम्ही काय बघणार आहे तर इथे एक सुंदर असं गार्डन आणि मोठं असं गार्डन इथे बघणार आहे ही झाली तुमच्या समोर एक पॅरेल ऍक्टिव्हिटी म्हणजे हे जे वर्ष जे आहे ह्याच्यासाठी पॅरेल ऍक्टिव्हिटी झाली आता तुम्हाला सेंटेन्स बनवायचे थोडस मित्रांची मदत घ्या शिक्षकांची मदत घ्या किंवा तुमच्या पालकांची मदत घ्या मदत घ्या पण पन पूर्णपणे त्यांच्याकडनं सॉल्व्ह करून घ्यायचं नाहीये ओके तर आज इव्हॅल्युएशन काय झालं आपलं बघा द फॅलिसिटर विल चेक फेशियल एक्सप्रेशन फॅलिसिटर हे तुमचं काम आहे पॅरेंट्स तुम्ही करू शकताय त्यांचे फेशियल एक्सप्रेशन तुम्ही आज यांचे चेक केला वोकॅब्युलरी ऑफ स्टुडंट स्टुडंट्सने काय काय वोकॅब्युलरी वापरली त्यांचे स्पेलिंग्स तुम्ही चेक करा बॉडी लँग्वेज तुम्ही चेक करा अँड टोन ऑफ व्हॉइस त्यांचा टोन कसा आहे बोलण्याचा टोन कसा आहे आनंदाच्या भरातला तो पण तुम्ही इथे बघायचा आहे आता दीक्षा ऍपचा क्यू आर कोड ह्यासाठी सुद्धा नव्हता त्यामुळे मी टाकू शकत नाही पण आज आपण काय शिकलो मित्रांनो माय टेक अवे टुडे आय लर्न माय टेक अवे म्हणजे मी काय घेऊन चाललोय म्हणजे मी काय शिकलो आज टुडे मी काय शिकलो आय टुडे आय लर्न टुडे आय हॅव लर्न दॅट पीसफुल ऍटमॉस्फिअर कॅन बी क्रिएटेड बाय एन्जॉईंग जॉयफुल इमोशन फिलिंग्स अँड एक्सप्रेशन फॉर हेल्दी लाईफ आपल्याला हेल्दी लाईफ जगायचं असेल तर आनंदी राहावं हो लागणार त्याच्यासाठी आपण आज हा पाठ शिकलो की आपल्याला आनंदी राहायचं आहे अंडरस्टूड थँक्स फॉर वॉचिंग